वैशाख पौर्णिमेस ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून बाजीराव आणि काशीबाईंनी फिरंगाई देवीची सागरसंगीत पूजा केली. बाजीरावांनी देवस्थानाला पुजाऱ्यांना वर्षासनं दिली. देवालयात पेशव्यांना भेटायला आलेल्या वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मणांसोबत चर्चा केली. गावकऱ्यांची आपुलकीने विचारपूसही केली. काशीबाईंनी सुवासिनींच्या ओट्या भरल्या. सत्पात्री दानधर्म केला. सारी मंडळी डोंगर उतरून खाली आली. कोवळ्या उन्हात डोंगर परिसर उजळून निघाला होता. पायथ्याच्या माळरानाला छावणीचे स्वरूप आले होते. रखमाबाईंसोबत येत असलेल्या काशीबाईंनी शेवटची पायरी उतरताच कुळंबीण काशीबाईंच्या वाहना घेऊन धावत आली. वाहना पायात सरकवताना काशीबाईंना अचानक कोतवालाची आठवण झाली. तसे त्यांनी समोर जोडे सांभाळत बसलेल्या इसमाकडे पाहिले. त्याची पुरती रया गेली होती. मेण्यात बसण्यापूर्वी काशीबाई बाजीरावांच्या घोड्याकडे आल्या. घोड्यावर स्वार झालेल्या बाजीरावांकडे पाहत त्या म्हणाल्या, जरा ऐकावं, आम्हाला काही बोलायचंय. काशीबाईंकडे पाहून बाजीराव म्हणाले, वेताळाच्या डोंगरानजीक साऱ्या सरदारांना निरोपाचे विडे देऊन आम्ही तुम्हाला पुण्यातच भेटू काशीबाई, तिथेच बोलू. बाजीरावांनी घोड्याला टाच दिली. बघता बघता बाजीराव आणि संकाजीच्या घोड्याने पाटसचा घाट गाठला. काशीबाईंचे पुढचे शब्द हवेत विरून गेले. मनाशी खुणगाट बांधून काशीबाई मेण्यात बसल्या. हत्यारबंध स्वारांच्या पथकासह काशीबाई आणि रखमाबाईंचे मेणे घाट उतरू लागले. सरदारांना निरोपाचे विडे देऊन मोठ्या आनंदाने आणि समाधानाने बाजीराव पुण्याला आले. अश्वारूढ बाजीराव तिसऱ्या प्रहरी पुण्यात शिरले. बाजीरावांनी वाड्यात प्रवेश केला. तब्बल 7 मासांनी परतलेल्या बाजीरावांसोबत वाड्यात सळसळता उत्साह आणि चैतन्य आले होते. रात्रीच्या पंक्तीला खास मेजवानीचा बेत होता. फुलांच्या रांगोळ्यांनी पाटांभोवती वेलबुट्ट्या साकारल्या होत्या. सुवासिक धुपाचा सुगंध दरवळत होता. बाजीराव, बाजी भिवराव, चिमाजी, अंबाजी पंत, व्यंकटराव, नानासाहेब या क्रमाने पंगत बसली होती. हास्यविनोद करत गोडाधोडाचे भोजन पार पडले. घटकाभरखाली बैठकीत बसून रात्री बाजीराव आपल्या दालनात गेले. बाजीरावांना पाहताच गालिचावरून उठून काशीबाईंनी तपकात ठेवलेला विडा बाजीरावांच्या हातात दिला. विडा गालात विरघळवत बाजीराव म्हणाले, सांगा, कुरकुम गावात काय बोलायचं होतं तुम्हाला? काशीबाई विचारपूर्वक शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाल्या, कुरकुम गावाचा कोतवाल शिक्षा भोगतोय, त्यामुळे त्याचं कुटुंबच देशोधडीला लागलंय असं आम्हाला कुळंबिणीकडून समजलं. काशीबाईंच्या मनाची चलबिचल बाजीरावांच्या ध्यानात आली. काशीबाईंचं बोलणं मध्येच तोडत गंभीर चेहरा करून बाजीराव म्हणाले, एकदा फरमावलेली शिक्षा मागे घेणं शक्य नाही. असा चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न तुम्हीही करू नये काशीबाई. काशीबाईंच्या चर्येवरची चिंतेची लकेर अजूनही कायम होती. मंचकावर बसत बाजीराव म्हणाले, परंतु तुम्ही कधी नव्हे ते आम्हाला काहीतरी मागितलं आणि आम्ही ते धुडकावून लावलं असं व्हायला नको. काशीबाईंनी आशेने बाजीरावांकडे पाहिले. त्यांच्याकडे पाहत बाजीराव म्हणाले, आमच्या खासगीकडे सांगून 100 रुपयाची एक थैली त्याच्या कुटुंबाला पाठवण्यास सांगा. काशीबाईंनी निमूटपणे मान हलवली. त्यांना समजावण्याच्या सुरात बाजीराव म्हणाले, वाताहात होणं अशा प्रसंगी स्वाभाविकच असतं काशीबाई. कोतवालाचा सरकारी वाडा नव्या कोतवालाला देणं भागच होतं. शिक्षा उपभोगणं हाच गुन्हेगाराच्या उन्नतीचा मार्ग असतो. बाजीरावांच्या बोलण्याने काशीबाईंच्या मनातले शल्य दूर झाले. काशीबाईंचा उजवा हात पुढे करून बाजीरावांनी हातावर काचेची एक कुपी टेकवली. अगं बाई, हे काय? आगंतुकपणे पाहत काशीबाई उद्गारल्या. तांबड्या चाफ्याचा सुगंध दालनात दरवळू लागला. अत्तर आहे? काशीबाईंनी विचारले. बाजीरावांनी खुण्यानेच होकार दिला. कापसाच्या मुळ्यावर अत्तराचे 2 थेंब टाकून काशीबाईंनी तो कापूस चिरागदाणीजवळ अडकवला. कुण्या व्यापाऱ्याकडे खरेदी केलं? काशीबाईंनी विचारले. हसून बाजीराव म्हणाले, आमच्या नजरबाजाने अत्तर विकायचं सोंग केलं होतं. सोंग वठवण्यासाठी काही माल त्याने आम्हालाही विकला. चकित होऊन मंचकावर बसत काशीबाई म्हणाल्या,
माझेकडून गुप्तहेर खात्याची खबर आम्हाला कशी काय सांगण्यात आली? मिश्किलपणे हसून बाजीराव म्हणाले, कारण अत्तरविकाचं सोंग आता पार पडलंय. खबर बाहेर निघाली तरी काहीच धोका नाही. काशीबाईंनी बाजीरावांकडे कृत्रिम कोपाने एक कटाक्ष टाकला. मग चिरागदाणीच्या ज्योती मंद करत अत्तराचा ऊर भरून सुवास घेत काशीबाई स्वतःशीच पुटपुटल्या. अत्तर हे वेळ प्रसंगानेच लावावं. त्याने काय होतं? बाजीरावांनी विचारले. गालावरचा रक्तिमा गडद करत काशीबाई लाजून म्हणाल्या, आठवणी सुगंधित होतात. आर्जवयुक्त स्वरात बाजीराव म्हणाले, आजची रात्र पूर्वस्मृतीत गेल्यावर सुगंधित होणार आहे तर. काशीबाई हसल्या. झोपलेल्या नानांकडे अंगुली निर्देश करून त्या म्हणाल्या, यांना आता तीर्थरूपांचा सहवास मिळायला हवा. आम्हाला जेवढं शिकवता येत होतं तेवढं आम्ही शिकवलं. मातोश्रींनीही त्यांच्या शिक्षणासाठी बाळकृष्णशास्त्रींची नेमणूक केली आहे, परंतु त्यांच्या शंकांचं निरसन करणं प्रसंगी शास्त्रींनाही जमत नाही. इकडच्या सहवासातून जे शिकायला मिळेल ते इतर कोणत्याही गुरुकुलातून मिळणं अशक्यप्राय आहे. काशीबाईंकडे टक लावून पाहत बाजीराव म्हणाले, 20-30 कोसांच्या मोठ्या मजला मारणाऱ्या फौजांसोबत नानांना नेणं शक्य नाही. ते अजून लहान आहेत, एवढी धावणी त्यांना सोसवायचीही नाही. परंतु या उपर साताराला जाताना आम्ही त्यांना जरूर सोबत नेऊ. छत्रपती स्वामीही नानांची दरवेळी न चुकता विचारपूस करत असतात. त्यांनाही आनंदच होईल. काशीबाईंना ते ऐकून समाधान वाटले. बाळाजी पंतांना याद करून दीर्घ उसासा सोडत बाजीराव म्हणाले, आमच्या तीर्थरूपांचा सहवास ही एक उच्च दर्जाचं सैनिकी आणि राजकीय शिक्षण देणारी शाळा होती. त्यांच्या धोरणीपणाचे अनेक कांगोरे आज तागायत नव्याने आम्हाला उलगडतात. बाजीरावांनी अर्काडच्या नवाबाशी तेथील प्रांताच्या बंदोबस्ताचा ठराव केला होता. चित्रदुर्ग मोहिमेवर असतानाच बाजीरावांची नजर कावेरीच्या खोऱ्यांमधून फिरत होती. तिथली अनेक मंदिरं आणि राजप्रासाद विजयनगर साम्राज्याचे ठसे आपल्या शिल्पकलेतून मिरवत होती. श्रीरंगपट्टणमचा तो विस्तीर्ण ऐतिहासिक वारसा संपन्न प्रदेश बाजीरावांच्या मनात भरला होता. हा प्रदेश स्वराज्यात असावा किंवा येथील राजे तरी स्वराज्याचे मांडलिक असावे असे बाजीरावांना वाटू लागले. चित्रदुर्ग मोहिमेवरून परतून काळ लोटला तरी श्रीरंगपट्टणम बाजीरावांच्या मनात घोळत राहिला. मनातली ही इच्छा बाजीरावांनी सातारा मुक्कामी असताना शाहू महाराजांना बोलून दाखवली. शाहू महाराजांनी मोहिमेस तत्काळ परवानगी दिली. नानासाहेबांना सोबत घेऊन गेलेले बाजीराव 2 मासानंतर पुण्यात परतले. काशीबाईंनी उभयतांना कौतुकाने ओवाळले. पायावर पाणी घेऊन बाजीराव राधाबाईंना नमस्कार करण्यासाठी आतल्या चौकात आले. मातुश्रींना नमस्कार करून बाजीराव बैठकीवर बसले. नमस्कारासाठी वाकलेल्या नानांना आपल्या जवळ बसवून घेत राधाबाईंनी विचारले, साताऱ्याचं काय वृत्तांत राव? बाजीराव नम्रपणे म्हणाले, श्रीरंगपट्टणमच्या मोहिमेस महाराजांनी परवानगी दिली आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही विजयादशमीलाच मोहिमेसाठी आम्ही साताऱ्यातून बाहेर पडू. सुस्कारा सोडत राधाबाई म्हणाल्या, म्हणजे यावर्षीही तुमची दिवाळी छावणीतच. चौकातील बैठकीवर घरातली सर्व मंडळी जमली होती. सर्वांकडे एक नजर फिरवून बाजीराव म्हणाले, चित्रदुर्गच्या मोहिमेत अपेक्षेहून अधिक यश पदरात पडलं मातुश्री, त्यामुळे इथून पुढे विजयादशमीला रणशिंग फुंकण्याचा पायंडाच पडेल असे वाटते. आणि छावणीतली दिवाळी तुम्हाला वाटते तेवढी उदास नसते मातुश्री. चित्रदुर्ग मोहिमेवर असताना आम्ही कनकदुर्गात तिथल्या राजांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांचा अतिथी सत्कार वाखाणण्याजोगा होता. काशीबाई राधाबाईंच्या मागे ओट्यावर बसल्या होत्या. बाजीरावांची नजर वारंवार काशीबाईंच्या चर्येवरच्या स्निग्ध कांतीकडे जात होती. रखमाबाईंनी नानांवरून दहीभात उतरवून दृष्ट काढली. नानांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून राधाबाईंनी विचारले,
या नानांनी काय केलं साताऱ्यात? यांच्याविना आमचा तर एक एक दिवस वर्षाप्रमाणे जात होता इथे. बाजीराव काशीबाईंकडे एक कटाक्ष टाकून सांगू लागले. नानांना अवगत असलेले शिष्टाचार पाहून छत्रपती आणि राणीसाहेब खुश झाल्या. 8व्या वर्षी मुंज होताच यांना मुतालिकी कारभार शिकण्यासाठी साताराच पाठवावे अशी महाराजांची आज्ञा आहे. बाजीरावांचे शब्द ऐकून साऱ्यांनाच आनंद झाला. बाजीराव पुढे म्हणाले, खरी आनंदाची बातमी तर पुढे आहे मातोश्री. महाराजांनी नानांसाठी नायकांची कन्या निश्चित केली आहे. भिकाजी नायकांकडे महाराजांनी स्वतः लग्नासाठी शब्द टाकला. सांगा मातोश्री, असा राजा असेल कुठे? ती बातमी ऐकून साऱ्यांनाच आनंद झाला. खरे आहे राऊ, राधाबाई म्हणाल्या. अशा छत्रपती स्वामींची मर्जी तुम्ही उभय बंधूंनी अखंड सांभाळावी. सेवेत कधीही खंड पाडू नये. रखमाबाई देवापुढे साखर ठेवायला गेल्या. काशीबाई प्रसन्नपणे हसत होत्या. त्यांच्याकडे हाताने इशारा करून बाजीराव म्हणाले, मागे काशीबाईंना नायकांच्या मंडळींनी आग्रहाने घरी बोलावून पाहुणचार केला तेव्हा त्यांना याचा अंदाज आला होता खरा, परंतु काशीबाईंचं ते म्हणणं आम्ही हसण्यावरच नेलं. बाजीरावांचा तो आविर्भाव पाहून राधाबाई आणि काशीबाईंना हसू आले. भरल्या आवाजात राधाबाई म्हणाल्या, नातवाचं मुख पाहणं याहून मोठं सुख नाही राऊ. नात सुनेचं मुख पाहणं हा तर त्या सुखाचा कळस आहे. खुद्द राजानेही सोयरीक जमवावी याहून मोठा शुभशकून कोणता? रखमाबाईंनी सर्वांना साखर वाटली. चिमाजींचा मुक्काम अजूनही साताऱ्यातच होता. राधाबाईंनी विचारले, आप्पाचा मुक्काम अजून किती दिवस साताऱ्यात? हसून बाजीराव म्हणाले, चिमणाजी पंडितांचे हात खरे तर तलवारीसाठी शिवशिवत आहेत, पण साताऱ्याची राजकारणं त्यांच्या हातातला बोरू सुटू देत नाहीत. हे नाना बोरू बहाद्दर होतील तेव्हाच आप्पाची या राजकारणातून सुटका होईल असं दिसते. आपले नाव ऐकताच नाना बाजीरावांना जाऊन भिलगले. या 2 मासाच्या सहवासात नानांना बाजीरावांचा लळा लागल्याचे दिसत होते. काशीबाई अतृप्त नजरेने ते लाघवी आणि दुर्मिळ दृश्य पाहत होत्या. मांडीवर बसलेल्या नानांच्या पाठीवर हात फिरवत विचार करत बाजीराव म्हणाले, आम्ही तिकडे दूर कर्नाटकात मोहिमेवर असताना आमची सारी भिस्त आपांवरच असते मातोश्री. सद्य परिस्थितीत राजकीय वातावरण फार गढूळ झाले आहे. कोण फितूर आणि कोण निष्ठावंत सहजासहजी कळणं अवघड होऊन बसले. म्हणूनच छत्रपतींजवळ आप्पांचं असणं अत्यंत गरजेचं आहे. बाजीरावांच्या शब्दाशब्दातून छत्रपती शाहू महाराजांविषयीची चिंता व्यक्त होत होती. मात्र थोरल्या महाराजांचा अखंड हिंदुस्थान काबीज करण्याचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोहिमेवर जाणेही गरजेचे होते. बाजीराव आता श्रीरंगपट्टणम मोहिमेची आतुरतेने वाट पाहत होते. बाजीरावांव्यतिरिक्त आणखी 2 व्यक्ती अशा होत्या ज्या बाजीराव दूर कर्नाटकात मोहिमेवर जाण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. त्यातले एक होते कोल्हापूरकर छत्रपती आणि दुसरा होता धूर्त आणि पाताळयंत्री निजाम. निजामाने मोठ्या चिवटपणे आणि कपटी भाषणाने कोल्हापूरकरांचे मन जिंकले होते. त्यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. चौथाई महसूल आपण मराठ्यांच्या कोणत्या गादीला द्यावा असा प्रश्न वारंवार विचारून छत्रपती शाहू आणि छत्रपती संभाजी या राजबंधूंमध्ये वितुष्ट आणले होते. बाजीरावांचा कट्टर विरोधक असलेला चंद्रसेन जाधवही निजामाला सामील झाला होता. बाजीरावांनी पुण्यातून हुसकून लावलेला रंभाजी निंबाळकर निजामाला आधीच जाऊन मिळाला होता. छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांचे सारे विरोधक एका छताखाली जमले होते. साताऱ्याची गादी कायमची उलथवून टाकण्याचा कुटील डाव निजाम रचत होता. निजामाच्या खास महालात पलोतांच्या प्रकाशात ही बैठक चालू होती. निजामाच्या उजव्या बाजूस ऐवज खान, डाव्या बाजूस तुरुकताज खान बसले होते. समोरच्या रेशमी बिछायतीवर कोल्हापूरकर छत्रपती स्थानापन्न झाले होते. निजाम संभाजीला चिथावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. चंद्रसेन आणि राव रंभा आगीत तेल ओतण्याचं काम करत होते.
महालातील राबता बंद ठेवण्यात आला होता. इतर कोणालाही आत सोडू नये अशी सक्त ताकीद निजामाने चौकी पहाऱ्यांवर दिली होती. मात्र एक तरणाबांड सेवक महालात आधीपासूनच उपस्थित होता. त्याला आत हजर राहण्याची इजाजत कोणी दिली आहे हे कोणालाच माहीत नव्हते. मुकाट्याने मद्याची सुरई हातात धरून तो चंद्रसेनाच्या आसनाजवळ उभा होता. मद्याचे प्याले रिकामे होताच निमूटपणे जाऊन ते फेसाळणारं मद्य तो प्याल्यात ओतत होता. कानटवकारून साऱ्यांच्या गप्पा ऐकत होता. निजाम तावातावाने बोलत होता, यकीन करा आमच्यावर, शाहूसोबत तुम्ही जो सलूक केला त्यात तुम्हाला पडती बाजू घ्यावी लागली आहे. सारे गड किल्ले शाहूने स्वतःकडे ठेवले, आरमारही बळकावलं. तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो तर साताऱ्याचा तख्त पार ढासळून जाईल, तुम्हाला तुमचा अधिकार मिळेल. कोल्हापूरकर छत्रपती पेचात पडले होते. शाहू महाराजांच्या कृपेमुळेच आपलं राज्य शाबूत आहे हे ते जाणून होते. मात्र सातारा गादीच्या वाढत्या सीमा त्यांना अस्वस्थ करत होत्या. हाताची चुळबुळ करून विचार करत असलेल्या कोल्हापूरकरांना निजाम पुढे म्हणाला, स्वतःला कमी समजू नका. शाहू आज दख्खनमध्ये मोहिमा करतो, मात्र तिथे तर राजारामराजांचे राज्य होते. मग दख्खनवर वारसा हक्क तर तुमच्या गादीचा, पण शाहूने तुम्हाला साफ डावललं. शाहू महाराजांचा प्रेमळ आणि उदार स्वभाव, रयतेचा त्यांना असलेला कळवळा, हरहुन्नरी माणसं पदरी टिकवून ठेवण्याचं कसब आणि सर्वांना पुरून उरेल असा प्रधान, या चतुःसूत्रीमुळे शाहू महाराजांसमोर कोल्हापूरकर संभाजी पार फिके पडत असत. कोल्हापूरकर संभाजीही आपली जागा जाणून होते, परंतु निजामाच्या कपटी भाषणाने हळूहळू त्यांचे मन वळू लागले होते. ते पाहून निजामाने निर्वाणीची भाषा सुरू केली. आम्ही स्वतः शाहूच्या मुलखात घुसून मुलूक बेचिराग करू, तुम्ही बस आमची साथ करा. शाहूचे सरदार पिलाजीराव त्र्यंबकराव मोहिमेत गुंतलेले असतील. बाजीराव तर दूर कर्नाटकात असेल, तो येईपर्यंत होत्याचं नव्हतं होईल. काही क्षण गहन विचार करून कोल्हापूरकरांनी होकार दिला. रावरंभा आणि चंद्रसेनाने तारवटलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे हसून पाहिले. निजाम बेहद खुश झाला. तुरुकताज खान आणि ऐवज खानाने आनंदाने मद्याचा एक एक घोट घ्यायला सुरुवात केली. सेवकाने रंभाजीचा रिकामा झालेला प्याला पुन्हा भरला. त्याच्याकडे पाहत निजाम हसून म्हणाला, बस करो रंभाजी, अजून आपण जंग फते केली नाहीये. रंभाजी मद्याच्या धुंदीत उत्तरला, नवाब साहेब, आमचे छत्रपती सातारा दरबारावर चालून जायला राजी झाले हे काय कमी आहे? रावरंभाचे बोलणे मध्येच तोडत चंद्रसेन म्हणाला, पण या जश्नच्या माहोलमध्ये एका कंचनीची कमी आहे. या हुजऱ्याऐवजी एखाद्या इराणी कंचनीच्या हातून मदिरा मिळाली असती तर मेजबानीचा नूर काही औरत झाला असता. चंद्रसेनाचे बोलणे ऐकून सेवक सावध झाला. निजाम तुरुकताज खानास रागावून म्हणाला, ही सारी या तुरुकताज खानाची नादानी आहे. नकारार्थी मान हलवून तुरुकताज म्हणाला, नाही हुजूर, याला आज इथे मी नाही बोलावलं. सारेजण बोलायचे थांबले. फिर किसने बुलाया? निजामाने ऐवज खानाकडे पाहिले. ऐवज खानानेही नकारार्थी मान हलवली. तुरुकताज खानास अचानक सर्व घटनांचा उलगडा होऊ लागला. त्या सेवकाचं सतत पुढे पुढे करणं, महत्त्वाची बोलणी चालू असताना काहीतरी कारण काढून आत येणं, या सगळ्या गोष्टींचे अर्थ लागू लागले. तुरुकताज खान कावराबावरा झाला. त्याच्या सर्वांगाला कंप सुटला होता. हुजूर, हा तोच आहे ज्याला बाजीरावाने आपल्या गोटात सामील केले होते. घाम पुसत तुरुकताज खान म्हणाला, तुम्हारी अकल घास चरणे गई थी तुरुकताज? निजाम उफाळला, गलती माफ असावी नवाब साहेब. बाजीरावाने मुबारिस खानाची गर्दन मारली आणि त्याचं शीर आपल्यासाठी भेट म्हणून पाठवलं तेव्हा त्याने या हुजऱ्यास आपल्या खिदमतीसाठी दिले होते.
बाजीराव खरेच खावंदांचा शुभचिंतक आहे असा आम्हाला यकीनही झाला होता. हुजुरांना पुन्हा आमची मदत लागली तर या सेवकामार्फत आम्हाला इत्तला करावी असे बाजीरावाने सांगितले होते. दुरुक्ताश खानाने चाचरत सांगितले. सेवक शांतपणे तसाच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. चंद्रसेन आणि राव रंभाची मद्याची धुंदी मात्र खाडकन उतरली होती. बाजीरावाने या हुजऱ्यास तुमचे मद्याचे प्याले भरण्यासाठी पाठवलं नाहीये नवाबसाहेब, चंद्रसेन म्हणाला. हा नक्कीच त्या बाजीरावाचा नजरबाज आहे. आजवर याने तुमच्या अनेक लोकांना फितवून बाजीरावाशी संधान साधला असणार. या क्षणी गर्दन मारा याची. थांबा, छत्रपती संभाजी म्हणाले. आजवर बाजीरावानं याचा उपयोग करून घेतला. आता आपण याचा वापर बाजीरावाला आणि शाहूला बेसावत करण्यासाठी करू. निजामाचे खोबणीतले डोळे ते ऐकून हसरे बनले. दाढीवर हात फिरवत तो हसून म्हणाला, बहुत खूप. लिखाणाचे साहित्य नजरबाजासमोर ठेवले गेले. नाव काय तुझं? संभाजींनी नजरबाजाला विचारले. दत्ताजी, नजरबाज शांतपणे उत्तरला. हा खिदमतगार स्वतःच्या बचावासाठी चकार शब्दही काढत नाही हे पाहून सारेजण चकित झाले होते. हातात बोरू पकडून नजरबाज म्हणाला, सांगा काय लिहायचंय? विचार करत संभाजी म्हणाले, निजाम कोल्हापूरकर छत्रपती संभाजीला बादशहाची मनसब मिळवून देण्यासाठी दिल्लीला नेत आहे असा मजकूर तुझ्या भाषेत लिही. काही हुशारी केलीस तर याद राख. दत्ताजीने भराभर मजकूर लिहिला. खाली स्वाक्षरीही केली. पत्र साऱ्यांनी नजरेखालून घातले. निजाम म्हणाला, दुरुक्ताज, तू या दत्ताजीसोबत जा. हा खलिता तो कोणत्या जासुदाकडे देतो यावर गौर कर. खलिता बाजीरावाकडे रवाना झाला की याला वापस आमच्यासमोर हात बांधून रुजू कर. दुरुक्ताज दत्ताजीसोबत महाला बाहेर गेला. महालातलं वातावरण आता गंभीर झालं होतं. चंद्रसेन, राव रंभा आणि ऐवज खानाने मद्यपान थांबवलं होतं. दुसऱ्या घटकेला तुरुक्ताज खानाने दत्ताजीला निजामासमक्ष पेश केले. दत्ताजीचे हात दोरखंडाने जखडबंद करण्यात आले होते. आता आपल्यासोबत काय होणार आहे याचा अंदाज दत्ताजीला आला होता. त्याच्या नजरेला एक वेगळीच धार दिसत होती. त्याच्या नजरेला नजर देत निजाम म्हणाला, आम्हाला तुझा जेवढा इस्तेमाल करायचा होता तो करून झाला. आता मरायला तयार हो. दत्ताजी तुच्छतेने हसला. निजामाच्या सुरमा घातलेल्या डोळ्यांकडे बघत तो म्हणाला, रायाबिगर माझा वापर कुणी बी करू शकत नाही. दत्ताजीचा आवाज करारी बनला होता. पाणीदार डोळे विस्फारले होते. मृत्यू समोर दिसत असताना बाजीरावांबद्दलची स्वामीनिष्ठा उचंबळून आली होती. गडगडाटी हसून दत्ताजी पुढे म्हणाला, माझ्या लिखाणाचा लहेजा आणि स्वाक्षरीचा उर्दू तर्जुमा पाहून माझी नजरबाजी उघडकीस आली हे रायाला क्षणात ध्यानात येईल. निजामाचे डोळे ते ऐकून रागाने लाल झाले. साऱ्यांच्या मुठी संतापाने वळल्या गेल्या. गुडघे जमिनीवर टेकत साऱ्यांकडे पाहून दत्ताजी बोलू लागला, माझ्यासारख्या लई रंकाचा राव केलाय त्यानं. तो साऱ्या रावांचा राव आहे. तुम्ही सारे मिळून बी रायाला हरवू शकत नाही. तुम्हास्नी किडे मुंग्यांग चिरडून टाकील त्यो. राया असे तो पर आमच्या राजाचा केसाला बी कोणी धक्का लावू शकत नाही. दत्ताजीचं बोलणं साऱ्यांना असह्य झालं. मद्याच्या कैफात धुंद असणाऱ्या चंद्रसेनाने डाव्या हाताने आपली तलवार उपसली आणि दत्ताजीच्या गळ्यावरून फिरवली. महालात घुमत असलेला दत्ताजीचा आवाज शांत झाला. इतका वेळ काथ्याकुटी करून आणलेले उसने अवसान दत्ताजीच्या शेवटच्या बोलांनी सरले होते. सारेजण सुन्न झाले होते. चंद्रसेनाला पिलाजीरावांच्या गढीत
तलवार उपसण्याचं खुलं आव्हान देणारा बाजीराव आठवत होता. रावरंभाच्या नजरेसमोर एकट्याने आपल्या हत्यारबंद हवेलीत येऊन आपल्या मुसक्या आवळणारा बाजीराव तरळत होता. ऋतुराज खानास मुबारिश खानाचं शिर धडावेगळं करत असलेला बाजीराव दिसत होता. आपल्याच शामियानेत येऊन आपल्याला मिजाज दाखवणाऱ्या मराठ्यांच्या पेशव्याला निजाम याद करत होता. बाजीरावांना दत्ताजीचा खलिता मिळाला. खलितातील लिखाणाचा लहेजा आणि स्वाक्षरी पाहून दत्ताजीची हेरगिरी संपुष्टात आल्याचे बाजीरावांना उमगले. निजामाच्या गोटातून आता बाजीरावांना गुप्त बातम्या मिळणार नव्हत्या. मात्र यापेक्षाही जास्त वाईट बाजीरावांना दत्ताजीसारखा तरणाबांड आणि धाडसी मावळा गेल्याचं वाटत होतं. खोटा मजकूर असलेला तो खलिता बाजीरावांनी फाडून टाकला. शिवछत्रपतींचं स्मरण करून बाजीरावांनी एक उसासा टाकला. जीवाला जीव देणारे साथीदार गेल्याचं हालाहल त्या शिवाने अनेकदा पचवलं होतं. अशा अनेक प्रसंगी लढत राहण्याची प्रेरणा देणारे शिवछत्रपती बाजीरावांचं स्फूर्तीस्थान होते. साताऱ्यात बाजीरावांनी शाहू महाराज आणि चिमाजी अप्पांसोबत मसलत केली. विजयादशमीला सीमोल्लंघनासाठी निघालेले बाजीराव साताऱ्याबाहेर मुहूर्ताच्या डेऱ्यात येऊन श्रीरंगपट्टणमच्या मोहिमेसाठी रवाना झाले. बाजीरावांनी कर्नाटकात गदक, लक्ष्मेश्वर या प्रांतातून पूर्व ठरावाप्रमाणे नेमून दिलेल्या खंडण्या वसूल केल्या. सोंध्याच्या राजाने, सवाई रामचंद्राने बाजीरावांना मदतीची याचना केली. सोंध्याच्या राज्यावर असलेला मोगली अमल बाजीरावांनी आपल्या ताज्या दमाच्या 10,000 फौजेसह सहज मोडून काढला. सोंध्याच्या राजगादीवर बाजीरावांनी सवाई रामचंद्रास बसवले. आम्ही सदैव आपल्या छत्रछायेत राहून धर्माने राज्य करू, असे म्हणून सवाई रामचंद्राने बाजीरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सोंधेकर राजे स्वराज्याचे मांडलिक बनले. अब्दुल गफर पठाण हा मोगल सरदार बाजीरावांना जातीने भेटायला आला. मोगली अमल असलेल्या प्रांताची खंडणी त्याने बाजीरावांकडे सुपूर्द केली. दक्षिणेत बाजीरावांची ही विजययात्रा सुरू असतानाच स्वराज्यावर मात्र निजामाचे संकट घोंगावू लागले होते. निजामाला नेवासकर थोरात, धीराजी पवार, उदाजी चव्हाण यांसारखे अनेक पुंड चंद्रसेनाकरवी येऊन मिळाले. 40,000 फौज आणि 600 तोफा असलेल्या निजामाचे बळ आणखी वाढले. सातारगादी उलथवून संभाजीला हस्तक बनवून सारी मराठी दौलत घशात घालण्याची स्वप्न निजाम पाहू लागला. स्वराज्यावर त्याच्या सरदारांचे हल्ले सुरू झाले. तुरुकताज खानाने संगमनेरच्या यात्रेत जाळपोळ केली. लोकांना लुटून कत्तली केल्या. चिमाजी फौज घेऊन संगमनेरच्या दिशेने गेले. त्याचवेळी रंभाजी निंबाळकर आणि जानोजी निंबाळकर या पितापुत्रांनी साताऱ्याच्या आसपासच्या गावांमध्ये लूट केली. रयतेचा छळ सुरू केला. शेतपिकांची नासाडी केली. चंद्रसेन जाधव, आपला बंधू शंभूसिंग जाधव आणि पिराजी घोरपडे यांच्यासह साताऱ्यावरच चालून आला. पिलाजीराव आणि दाभाडे यावेळी गुजरातच्या मोहिमेवर गुंतले होते. बाजीरावांचे सरदार शिंदे, होळकर, पवार माळव्यात होते. अशा निर्णायक प्रसंगी दस्तूरखुद्द शाहू महाराज हातात शस्त्र उचलून रणवेश धारण करून रायाजी जाधवांसोबत शत्रूवर चालून गेले. रायाजी जाधव या लढाईत कामी आले. खुद्द शाहू महाराजांना शत्रूवर चाल करून जावे लागले हे कळताच चिमाजी साताऱ्याकडे परत फिरले. चहूबाजूने ओढावलेले हे संकट दिसते त्याहून अधिक मोठे आहे याची जाणीव चिमाजींना झाली होती. लाखोंचे पोशिंदे असलेल्या छत्रपतींनी अशा हातघाईच्या लढाईत पडून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अशी कळकळीची विनंती चिमाजींनी शाहू महाराजांना केली.
चहूबाजूने जाळपोळीच्या लुटालुटीच्या बातम्या वारंवार येत होत्या. रयतेचे हाल ऐकून शाहू महाराजांच्या आतड्याला पीळ पडत होता. राजांचे मन वळवण्यात चिमणाजींना मोठ्या युक्तिवादानंतर यश मिळाले. छत्रपती शाहू महाराज राजपरिवारासह पुरंधरावर येऊन राहिले. महाराजांनी साऱ्या गडकोटांना कडक सूचना केल्या. गडावर एकही अनोळखी माणूस घेऊ नये अशी सक्त ताकीद दिली. शाहू महाराज चिमाजी अप्पांसह पुरंदरावर मुक्कामी असताना निजामास रान मोकळे झाले होते. स्वराज्यातील मुलूक एकामागोमाग एक उद्ध्वस्त करण्याचा त्याने सपाटाच लावला होता. लोहगड नारायणगड येथे जाऊन कौल घेऊन निजाम संभाजीसोबत पुण्यात आला. पुरंदरच्या सदर महालात खिडकीच्या कमानीजवळ उभे राहून शाहू महाराज समोर दिसणाऱ्या मावळपट्ट्याकडे पाहत होते. चिमाजींनी पाठवलेल्या फौजांच्या तुकड्या निजामाच्या फौजांसोबत चकमकी करत होत्या. इतक्यात हुजऱ्या सदर महालात आला. चिमाजींकडे खलिता देऊन मुजरा करून तो आल्यापावली परत गेला. खलिताचा मजकूर वाचून चिमाजींच्या कपाळावर आठी पडली. खिडकीच्या कनातीवर हात ठेवून वळून शाहू महाराज म्हणाले, काय वृत्तांत आप्पा? पडल्या आवाजात चिमाजी म्हणाले, महाराज, निजामाने पुणे आणि चिंचवडचे ठाणे लुटले. पुण्यात त्याने संभाजीचे लग्न रामनगरच्या सिसोदिया राजपूत घराण्याच्या मुलीशी लावून दिले. करवीरकर संभाजींना खरे छत्रपती म्हणून निजामाने घोषित केले आहे. त्यांच्या करवी सनदा देणे, निवाडे करणे, महसूल घेणे अशी मनमानी निजामाने सुरू केली आहे. चिमाजींचा चेहरा व्यथित झाला होता. तुटपुंजा फौजेसह चिमाजी निजामाला गनिमी काव्याने तोंड देत होते. मात्र निजामाचा हा डाव त्यांना अस्वस्थ करत होता. स्वराज्याचे मध्यवर्ती ठाणे असलेल्या पुण्यात त्याने संभाजींना छत्रपती घोषित करणे म्हणजे आपल्या राजाचे राजेपणच धोक्यात आणणे आहे हे ते जाणून होते. छत्रपती शाहू महाराजांची मुद्रा हसरी बनली होती. अशा बिकट प्रसंगी महाराजांना हसताना पाहून चिमाजी चकित झाले. धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, छत्रपती स्वामींच्या हसण्याचं कारण? हात मागे बांधून सदर महालात येरझाऱ्या घालत छत्रपती म्हणाले, आम्ही निजामाच्या पापाचा घडा भरण्याची वाट पाहत होतो आप्पा. या बातमीने तो भरला. मध्येच थांबून चिमाजींवर नजर रोखत छत्रपती पुढे म्हणाले, हा सारा वृत्तांत आता रायाला कळू द्या. त्यांच्या दक्षिण दिग्विजयात मध्येच खोडा घालावा असा आमचा मानस नव्हता. मात्र आता पाणी मस्तकावरून वाहू लागले. चिमाजींची ही मुद्रा आता हसरी बनली होती. शाहू महाराज म्हणाले, निजामाचा हा उच्छाद नमूद करून खाली आमची आज्ञा लिहा. पत्र देखताच निघून येणे आणि निजामास चांगली तंबी देणे. स्वाक्षरी आम्ही स्वतः करू.